भिन्न विचारसरणी, अनेक वेळेला परस्परांच्या विरुद्ध राजकीय दृष्ट्या लढलेले पक्ष निवडणुकीच्या नंतर एकत्र येतात. हो, बीजेपी बरोबर गेले, बीजेपी बरोबर ते 2.5 वर्ष काढली, बीजेपी बरोबर ती विधानसभेच्या निवडणुका लढल्या, 1 वर्ष 2 वर्ष बीजेपी बरोबर राहिले, मध्येच ते सोडलं आणि तिकडे गेले. ममता दीदीसुद्धा एके काळी एनडीएच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री होत्या, नितीश कुमारजी होते, काही कालावधीमध्ये DMK सुद्धा एनडीएचा अलायन्सही त्या ठिकाणी होता. अशा वेळेला केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराच्या राज्यामध्ये आहेत, त्याला अधिक गती मिळेल या भूमिकेतूनच दादांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रेसी मानणाऱ्या, लोकशाही मानणाऱ्या आमच्या पक्षाने बहुमताने तो निर्णय घेतला. आम्ही केवळ भाजपच्याच विरोधामध्ये भाषणं केली असं नव्हे, राज्यातल्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या संख्येच्या निम्म्या ठिकाणी आम्ही शिवसेनेशी पण लढत आलो. ओके, साहेबांची साथ सोडून तुम्हाला आता जवळपास 3-4 महिने झालेले आहेत, भाजपसोबत तुम्ही आता आलेला आहात, पण गेल्या 4-5 वर्षामधली तुमची भाजप विरोधातली जर भाषणं तुम्ही कधी ऐकलीत तर तुम्हाला त्या भाषणाविषयी काय वाटतं? एक असं की ज्यावेळेला राजकारणामध्ये आपण विरोधी पक्षामध्ये असतो किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात आपली ध्येय धोरणं घेऊन आपण लढत असतो, त्याला स्वाभाविकपणाने काही टीकाटिप्पणी त्या ठिकाणी होत असते. पण एक आपण अलीकडच्या कालावधीमध्ये पाहिलं, केवळ आमच्यापुरता सीमित हा प्रश्न नाही, तर देशाच्या राजकारणामध्ये आघाडीच्या सरकारची अपरिहार्यता 1989 सालापासून सुरू झाली. परस्पर विरोधी लढलेले पक्षसुद्धा अनेक वेळा एकत्रित येतात. उदाहरण द्यायचं झालं तर 77 साली इंदिराजींच्या विरोधामध्ये ज्यावेळेला जनता पक्ष निर्माण झाला, त्या जनता पक्षामध्ये कोण सहभागी झालं तर प्रजा समाजवादी, संयुक्त समाजवादी, कम्युनिस्ट, एकेकडचा जनसंघ, पणतीच्या नावाने उभा असलेला जनसंघ, म्हणजे भिन्न राजकीय विचारसरणी असलेले पक्षसुद्धा त्या कालावधीमध्ये एका हेतूने एका पक्षामध्ये विलीन झाले. म्हणजे ते आयुष्यभर एकमेकाच्या विरोधामध्ये सातत्याने बोलत आले. त्याच्यानंतरचा जर काय सुद्धा राजकारणात आपण प्रवास पाहिला तर 1989 साली विश्वनाथ प्रताप सिंग ज्यावेळेला या देशाचे प्रधानमंत्री झाले, त्यावेळेला त्यांनासुद्धा भारतीय जनता पक्षाने बाहेरून पाठिंबा त्या कालावधीमध्ये दिला होता. विश्वनाथ प्रताप सिंगांचं सुद्धा राजकीय आयुष्य हे सुद्धा एका विचारसरणीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळालं. नरसिंहरावचं सरकार 91 साली आलं, त्या सरकारला सुद्धा ज्या ज्या पक्षांनी पाठिंबा दिला ती सारी पक्ष काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये लढली होती. आपण पाहिलं 96, 98, 99, 2004, 2009, 2014. आता आघाडीच्या सरकारची अपरिहार्यता असल्यामुळे भिन्न विचारसरणी, अनेक वेळेला परस्परांच्या विरुद्ध राजकीय दृष्ट्या लढलेले पक्ष निवडणुकीच्या नंतर एकत्र येतात. हो, हे आता आपल्याला देशभरामध्ये सुद्धा अनुभवायला मिळालं. म्हणून एकेकाळी नितीश कुमार राजदसोबत लढले, लोकसभेची निवडणूक विधानसभेची जिंकले, मध्येच संसार सोडला, BJP बरोबर गेले, BJP बरोबर ती 2.5 वर्ष काढली, BJP बरोबर ती विधानसभेच्या निवडणुका लढल्या, 1 वर्ष 2 वर्ष BJP बरोबर राहिले, मध्येच ते सोडलं आणि तिकडे गेले. ममता दीदीसुद्धा एके काळी एनडीएच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री होत्या, नितीश कुमारजी होते, काही कालावधीमध्ये DMK सुद्धा एनडीएचा अलायन्सही त्या ठिकाणी होता. त्याच्यामुळे राजकारणामध्ये अनेक वेळेला परिस्थितीनुसार त्या त्या राज्याच्या आवश्यकतेनुसार वेगळी राजकीय भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते. आज आम्ही ही भूमिका घेत असताना सत्तेसाठी घेतलेली भूमिका नाही. महाराष्ट्रासारखं प्रगतीशील आलेलं राज्य अधिक पुढे जावं, महाराष्ट्रातल्या तरुणाईला, महिलांना अधिक गतिमान करावं, बळीराजाच्यासाठी अधिक काम करावं, आणि संघराज्याची कल्पना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्याच्यात राज्याचं काम त्यांनी निर्धारित केलंय, देश केंद्र सरकारने काय करायचं ते निर्धारित केलंय, संयुक्तरित्या कनकरंट लिस्टमध्ये दोघांनी काय करायचं ते त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. अशा वेळेला केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराच्या राज्यामध्ये आहेत, त्याला अधिक गती मिळेल या भूमिकेतूनच दादांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रेसी मानणाऱ्या, लोकशाही मानणाऱ्या आमच्या पक्षाने बहुमताने तो निर्णय घेतला. पण तो निर्णय घेत असताना आमचं जे मूल्य आहे, मूळ जी आयडियॉलॉजी आमची आहे, ती शाहू फुले आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष विचारची, त्याच्याशी जराही फारकत न घेता आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. पण तरी माझा मूळ प्रश्न असा होता की जेव्हा तुम्ही भाषणं ऐकता तेव्हा तुमचं तुम्हाला काय वाटतं? तेव्हा जी आपण टीका केलेली होती, भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे, भाजप म्हणजे एकाधिकारशाही या देशामध्ये आणतो, अशी जी टीका होती, तर त्याविषयी तुम्हाला आता पाहताना तुम्हाला कसं वाटतं? भूमिका बदलली की तशीच राहिली की भाजप बदलला? एक कसं आहे की 2014 ला ज्यावेळेला आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा दिला त्यावेळेला ही विरोधाची धार हळूहळू बोथटत होत गेली. ओके, अच्छा.
2014 ओके प्रदेश राष्ट्रवादी अध्यक्ष आणि प्रदेश राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून प्रफुल्लभाईंनी आम्ही निवडणुकीचे निकाल हाती यायच्या अगोदरच आमचा बाहेरून पाठिंबा दिला त्यांनी न मागता. ओके एक भाग 2017 सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत जाण्याची एक चर्चा झाली होती. 2019 सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस निवडणूक एकत्रित लढलो, शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्रित निवडणूक लढला. जनतेचा कौल युतीला स्पष्ट मिळालेला होता, आम्हाला विरोधात बसायचाच कौल त्यावेळेला मिळालेला होता. ओके भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष धरून 180 संख्याबळ त्या ठिकाणी होतं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने स्पष्ट माइंडेड त्या युतीला दिला होता. ओके पण भाजप सेना यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरनं कुणी काय वचन दिले, वचननामा मोडला, अमकं झालं तमकं झालं, याच्यातनं ते वादविवाद त्या ठिकाणी सुरू झाले. ओके आणि मग राज्यामध्ये कधीही कोणी स्वप्नामध्ये आणलं नसेल की काँग्रेस सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देतील, पण त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला, आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार प्रस्थापित झालं. मग आपण जो प्रश्न विचारताय, आम्ही केवळ भाजपच्याच विरोधामध्ये भाषण केले असं नव्हे, बरं राज्यातल्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या संख्येच्या निम्म्या ठिकाणी आम्ही शिवसेनेशी पण लढत आलो. ओके माझ्या कोकणात तर माझी सगळ्या निवडणुका शिवसेनेच्या विरोधातच लढल्या गेल्यात, त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये पण आमची भाषणं झाली. पण त्यावेळेला आम्ही एकत्रित आलो, त्यामुळे आम्ही ती भाषणं कशी विसरलो कशी आठवणीत आहेत हा प्रश्न त्यावेळेला कुणी विचारला नाही. पण आता मात्र आमची घेऊन घेतलेली भूमिका आमच्यावरती खूप प्रेम असणाऱ्यांना ज्यावेळेला मान्य होत नाही किंवा त्यांना डायजेस्ट होत नाही किंवा इतके जण या भूमिकेचं समर्थन करतील असं ज्यांना स्वप्नातही कधी वाटलं नाही, ती अशा पैकी टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतात, त्यापेक्षा वेगळं काही नाही.